प्रदूषण मंडळानं या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे. जामखेड ग्रामपंचायत अस्तित्वात असताना जामखेड करमाळा रस्त्यालगत स्वतःच अर्धा एकर तात्पुरता खड्डा खोदून अर्धा एकर जागेत हा डेपो करण्यात आला. या कचरा डेपोला इतरत्र हलवण्याची मागणी मागील 10 वर्षापासून होती आहे, परंतु त्याची दखल नगरपालिकेकडून घेतली जात नाही आहे. प्रदूषण मंडळानं याकडे दुर्लक्ष केलं आहे. कचऱ्याचं विघटन वेळेवर केलं जात नाही, त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण वाढून तो पेटवून देण्यात येऊ लागला. मेलेली जनावरं उघड्यावर टाकली जातात, त्यामुळे दुर्गंध, धुराचा त्रास इथल्या वस्त्यांना होतो आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या 250 विद्यार्थ्यांना, अध्यापकांना याचा त्रास होतो आहे. राज्य महामार्गालगतच्या वळणावर हा कचराडे पोचल्यानं तो पेटवल्यानंतर धुरामुळं दोन्ही बाजूच्या वाहन चालकांना पुढं काहीच दिसत नाही आहे. या वळणावर अपघात होऊन अनेकांचे जीव गेलेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पर्यवेक्षक काशाराम गायकवाड म्हणाले की नगर परिषदेचा कचरा डेपो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भिंतीलगत आहे, त्याचा त्रास सर्वांना होतो आहे. यावेळी ज्ञानेश्वर मिश्रा बोलताना म्हणाले की आरोग्य विभाग नगर परिषद कचरा डेपोसाठी जागेचा शोध घेते, परंतु जागा मिळत नसल्यामुळं धुराचे लोट थांबवण्यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. मी KD गायकवाड, गटनिदेशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड, जिल्हा अहमदनगर, या ठिकाणी पर्यवेक्षकाचं काम करत आहे. या संस्था परिसरामध्ये लगतच असलेला कचरा डेपो जवळजवळ 2 महिन्यापासून या ठिकाणी सतत आग आणि धूर चालू आहे. या ठिकाणी शैक्षणिक संस्था असल्याकारणामुळे आम्ही ग्रामपालिकेला पत्रव्यवहार केला व अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं, तरीसुद्धा याबाबत कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. या ठिकाणी 250 ते 300 मुलं आणि 30 ते 35 कर्मचारी या ठिकाणी कामकाज करतात, त्यांचा या धुराचा परिणाम आरोग्यावर होण्याची खूप दाट शक्यता आहे. तरी याबाबत आपण त्वरित कारवाई करावी, ही नम्र विनंती. यावेळी अशोक निमोणकर यांनी देखील मुलाखत दिली. जामखेड करमाळा रस्त्यालगत असलेल्या नगरपरिषदेचा कचरा डेपो सतत पेटत असल्यानं धुरामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. याकडं नगर परिषद आणि प्रदूषण मंडळ लक्ष देईल का असा प्रश्न आहे. जामखेड नगर परिषदने मागील 10 ते 15 वर्षापासून जेव्हा इथं जामखेड शहरातला कचरा आणून टाकतात आणि त्या कचऱ्याचं जाळ आणि दूर केल्यामुळं या परिसरात औद्योगिक वसाहत ITI, या ITI विद्यार्थी इथं शिकतात. शेजारीचं निमोणकर माळा आहे आणि कळांगे वस्ती, अशा 2-4 वाजता असताना ह्या धुराचा लोटाचा या लोकांना त्रास होतो, त्याच्यामुळं यांना आजार होण्याचे संभव आहेत. याबाबत नगर परिषदला वारंवार निवेदन तक्रारी दिल्यात, परंतु नगर परिषद हे डेपो काय, कचरा डेपो काय हलवायला तयार नाहीत. ते इतर ठिकाणी जागा त्यांनाचा घ्यायचा प्रयत्न गेल्या 8-10 वर्षापासून चालू होईल, पण त्याच्यात म्हणावं असं रस हे लोक दाखवित नाहीत आणि मुख्याधिकारी त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे या डेपोचा लवकरात लवकर नगर परिषदेने उचल दुसरीकडे नेऊन त्याबाबत संकलन करावं, हेही आम्ही निमोणकर वस्तीतर्फे विनंती करतो. प्रतिनिधी नसीर पठाणचं, पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.